नमस्कार, मी वैष्णवी. आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर. दुर्गाडी पूल वाहतुकीसाठी खुला झाल्याने शहरवासियांच्या वाहतूक विषयक समस्या दूर झाल्या आहेत. शहरातील भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी यांनी हा पूल सुरू झाल्याबद्दल विशेष आनंद व्यक्त केला आहे. खासदार कपिल पाटील यांनी या पुलासाठी विशेष प्रयत्न केले होते, तर त्यांच्या या प्रयत्नांना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सहकार्य लाभल्याने या पुलाच्या प्रकल्पाचा आरंभ झाला होता. 2014 जेव्हा मी खासदार झालो, त्याच्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीला अवकाश होता, विधानसभेच्या निवडणुकाही झाल्या नव्हत्या. त्यावेळेला तत्कालीन MMRDA आयुक्त मदान साहेब यांची मी वेळ घेतली. मी दिल्लीत होतो, दिल्लीवरून त्यांना येऊन भेटलो. त्यांना सांगितलं की आपण तिथे कमिशनर होते, काही करून हा दुर्गाडी ब्रिज मंजूर झाला पाहिजे. कारण त्या 3-4 महिन्याच्या पिरियडमध्ये जेव्हा मी केलेला येतो, लोक सांगायचे ट्रॅफिकची खूप समस्या असते, हा ब्रिज लवकरात लवकर या ठिकाणी दुसरा ब्रिज झाला पाहिजे. त्याने ते मंजूर केलं. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या, देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले आणि देवेंद्रजींकडे याचा पाठपुरावा केला. ते सुद्धा माझ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराला जेव्हा आले तेव्हा ट्रॅफिकमध्ये अटकले. 9:30 ते कोणच्या पलीकडे होते, ब्रिजच्या पलीकडे शिवापाद्यांच्या वार्डामध्ये आमची सभा होती. जेमतेम ते शेवटचे 2-3 मिनटं असताना पोचले. ते कसे पोचले, त्यांनी स्वतःची गाडी सोडली आणि ते एका कार्यकर्त्यांच्या मोटरसायकलवर बसून त्या ठिकाणी पोहोचले. मी त्यांना सांगितल्याबरोबर ताबडतोब त्यांच्या लक्षात आलं आणि ते बोलले की मलाही या ट्रॅफिकचा फटका बसलेला आहे, म्हणून याचं लवकरात लवकर मी टेंडर काढायला लावा. टेंडर काढला, त्याचं भूमिपूजनही त्यांनी केलं. त्यावेळेला युतीचं सरकार होतं, महायुतीचं सरकार होतं, ते मान्य जरी असलं तरी मी निश्चितपणाने सांगेन देवेंद्रजीने हे काम मंजूर केलेलं आहे, त्याचं श्रेय हे त्यांचं आहे. परंतु ठेकेदार तिकडे योग्य न मिळाल्यामुळे हे काम रखडलं, नाही तर ते 9 महिन्याचं काम होतं. ते काम पूर्ण होऊन त्यांच्याच हस्ते त्याचं उद्घाटन झालं. आज उद्घाटन होत आहे, हरकत नाही. कोंबडा कोणाचा बांग देतो याच्याशी आपल्याला मतलब नाही, दिवस उगवण्याशी मतलब आहे. लोकांना जो ट्रॅफिकचा त्रास होतो, त्या ट्रॅफिकच्या जातातून आज लोकांची सुटका होणार. सदर पुलाच्या निर्माणात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोलाचा वाटा असल्याने खासदार कपिल पाटील, शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, डॉक्टर शोभा पाध्ये व अनेक भाजपा कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे या प्रसंगी आभार मानले. 2014 जेव्हा लोकसभेचा इलेक्शन होता, त्या टायमाला आपले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ते जेव्हा प्रचाराला कल्याणमध्ये येत होते, त्या टायमाला पाटनगरवरती एक सभा होती. त्या सभे असताना जेव्हा कोणला ट्रॉफिक लागली, अक्षरशः त्यांना बाईकवरती यावं लागलं, त्या टायमाला त्या सभेमध्ये माननीय खासदार कपिल पाटील साहेब यांच्या त्या सभेमध्ये कल्याणकरांनी एक आश्वासन दिलं की आपण या कल्याणकरांची ट्रॉफिकची जी समस्या आहे ती आपण दूर करू. आणि 2014 नंतर 15 जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षाखाली याचं भूमिपूजन, दुर्गाडी ब्रिजचं भूमिपूजन झालं आणि त्याचा पाठपुरावा माननीय कार्यसम्राट खासदार कपिल पाटील साहेब यांच्या प्रयत्नाने झालेला आहे. मी सर्व आमच्या कल्याणच्या पदाधिकारी आणि कल्याणकारांच्या वतीने मी माननीय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनापासून धन्यवाद मानतो. तसेच आपले कार्यसम्राट खासदार कपिल पाटील साहेब यांचाही धन्यवाद मनापासून मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप आनंदाची गोष्ट आहे कल्याणकरांना. इथे जो ट्रॅफिकचा जॅम होत होता नेहमी, म्हणजे कोणगाव क्रॉस करायला अर्धा तास निघून जायचा, तर खासदार कपिल पाटील आणि माननीय माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 2015-16 त्याचं उद्घाटन शुभारंभ केलं ह्या ब्रिजचं. काही कारणावस्तव थोडंसं विलंब झाला, पण शेवटी आज हा 2 पदरी रस्ता चालू झालेला आहे. हा सर्व कल्याणकरांसाठी खूप फायद्याचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, इंडियन TV न्यूज. या होत्या इंडियन TV न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात, 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.